नमस्कार। आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत आणि मी अंकिताशी गप्पा मारणार आहे। अंकिताने तिच्या आजोबांवर देवीदास सोनार जे की माझे आजे सासरे आहेत त्यांच्यावर पुस्तक लिहिलंय। 31 जुलैला त्यांना जाऊन 40 वर्ष होती आणि या त्यांच्या 40व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अंकितानी त्यांच्या आयुष्यावर एक छान पुस्तक लिहिलेलं आहे। तर ते पुस्तक का लिहावं असं वाटलं, त्याची प्रोसेस काय होती, ते लिहिताना काय अडचणी काय आल्या, काय गमती जमती आहेत, यासाठी हा एक छोटासा चॅट इथून जे इथं घडून आणण्याचा मी प्रयत्न केलाय। तर मी डायरेक्ट अंकिताशी आता बोलायला सुरुवात करतो। आय होप की या चॅटमधून आणि हे जे पुस्तक लिहिलंय अंकितानी ह्याच्यातून जे बाबा आहेत त्यांच्याबद्दल मी अंकिता, यश, रोमित, रोविन, अक्षय, ईशा, प्रियंका या सगळ्या लोकांना बाबा जे आहेत माहिती जे नव्हते ते माहिती होतील अजून आणि काही त्यांच्या आयुष्याबद्दल इन्साइट्स मिळतील आणि ती प्रेरणा आम्हाला घेऊन काहीतरी चांगलं करता येईल। सो लेट्स स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, हे पुस्तक लिहावंसं का वाटलं? तर मागच्या वर्षी माझा मित्र आहे शाळेतला सिद्धार्थ दोशी म्हणून, तर तो म्हटला की मला माझ्या वडिलांचं काम जे काय आहे ते डॉक्युमेंट करायचं आहे। ती प्रोसेस सुरू झाली आणि ते खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि ती प्रोसेस लिहित असताना माझं खूप आई वडिलांना सांगायचं की आज असं झालं, त्यांनी इतकं काम केलंय, असं केलंय, तसं केलंय। तर हे बोलत असताना माझे पप्पा म्हटले की अरे तू माझे पप्पांचं पण लिहिशील का? म्हटलं बाबांचं लिहिन ना, नक्की लिहिणार आहे असं झालं आणि ते प्लॅन सुरू झाला। आम्ही त्या मुवमेंटला ते ठरवलं, लगेच ऍक्शन प्लॅन सुरू केलं आणि मला स्वतःला ते करायचं होतं कारण की मला लिहायला पण आवडतं आणि डॉक्युमेंट करायला आवडतं सगळ्या गोष्टी। आणि बाबांचा एक खूपच मेन रोल होता माझ्या वडिलांच्या लाईफमध्ये, त्यांची अख्खी स्टोरी जी होती ती खूपच अशी खूप वेगळी होती, म्हणजे आता ते कळेलच ह्या बुकमधून, पण ती डॉक्युमेंट करावीशी मला पण वाटली। तर मी म्हटलं लेट्स गो, लेट्स डू इट। आणि मला माझ्या वडिलांना पण एक ते कधी त्यांच्या वडिलांबद्दल इतकं बोलायचे नाही, सगळं पॉझिटिव्हच, सो ते कधी रडले नाही आहेत वाटतं त्यांच्यासाठी आमच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी। म्हणजे एक त्यांच्यासाठी पण मी ते लिहिलंय आणि दुसरं म्हणजे की मला पण ते लिहायचं, मला पण ऍक्च्युली माझे वडील मलाही मोटिवेट करतात, सो आमचं गिव्ह अँड टेक रिलेशनशिपमध्ये हे पुस्तक घडून आलंय, सो म्हणून ते लिहावंसं वाटलं आणि ते लिहिलं। सो आता तू ह्या म्हणजे हे बोलत असताना तुझ्या वडिलांचा वारंवार तू उल्लेख केलास की वडिलांनी सांगितलं म्हणून लिहिलं आणि वडील कधी रडले नाहीयेत, कायम ते पॉझिटिव्ह गोष्ट सांगायचे किंवा नाही सांगायचे, तर हे पुस्तक लिहित असताना वडिलांशी अजून क्लोज गेल्यासारखं तुला वाटलं, तुला तुझ्या वडिलांची? येस ॲब्सोल्युटली, मला खूप वाटलं कारण आम्ही म्हणजे ते त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी रोज डिस्कस करणं काय, सो हो बेटा पप्पा असं झालं का, सो ते एक कॉन्व्हर्सेशन, कारण की लग्न झाल्यानंतर पण जेवलीस का, ओकेस का, बरी आहेस का, ह्या पलीकडे इतकं काही कॉन्व्हर्सेशन जास्त होत नाही त्यांच्याशी वडील म्हणून, पण हे झालं तर एक नवीन कॉन्व्हर्सेशन सुरू झालं त्यांच्याबरोबर आणि ॲब्सोल्युटली फार क्लोज झाल्यासारखं मला तरी वाटतंय। ते इतके इंट्रोवर्ट आहेत की त्यांच्या साईडने मला अजून माहिती नाही, पण मला तरी ते असं क्लोज झाल्यासारखं वाटतंय त्यांच्याबरोबर। काही अननोन गोष्टी होत्या किंवा काही अननोन इमोशन होते ते टॅप झाल्याने तुला असं वाटलं की तू त्यांच्या क्लोज गेलीस। आता मी तुला 12-13 वर्ष ओळखतो, सो मला माहिती आहे की तुमची सगळी फॅमिली खानदेशातली आहे, तर तुम्ही मग काय धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, मग पुण्यात तुम्ही आला, आता बरीच वर्ष पुण्यात आहात, सो आजोबांची माहिती मिळवताना जेव्हा तू खानदेशात गेलीस आणि तिकडच्या विविध भागांमध्ये फिरत होतीस, तर फिरत असताना तेव्हा खानदेशाशी पुन्हा काही नाळ जुळल्यासारखी तुला वाटली का? इतके वर्ष पुण्यात राहिल्यानंतर पुण्यातली शाळा, पुण्यातलं कॉलेज, ते पण मेन स्ट्रीम मधलं फर्ग्युसन कॉलेज, तर तिथं गेल्यानंतर तिकडच्या लोकांचं राहणं किंवा तिकडची घरं, काही कनेक्शन खानदेशी पुन्हा तयार झालं का? मला असं वाटतं की कुठल्याही जागेशी हे जे कनेक्शन असतं, फर्स्टली इज बिकॉज यू स्टे देअर, तुम्ही तिथे जर राहिले असाल तर तुम्हाला ते वाटतं। तर मी राहिली असते फक्त धुळ्याला राहिली, नंदुरबारला येऊन जाऊनच होतं माझं, पण दी अदर थिंग दॅट कनेक्ट्स यू, जे आपल्याला कनेक्ट करतं कुठल्याही गोष्टी, ती आपली भाषा असते। तर माझ्या टोनमध्ये किंवा माझ्या भाषेत हे खानदेशी डायलेक्ट असल्यामुळे मला तिथे गेलं जेव्हा लोक बोलायचे तेव्हा मला वाटलं अरे माझी लोक तरी इथे आहेत असं दोन तीनदा वाटून गेलं जेव्हा आजूबाजूला मी खानदेशी भाषा ऐकत होते। आणि माझे वडील जेव्हा आम्ही नंदुरबारला गेलो त्या कॉलेजमध्ये, म्हणजे ते कॉन्स्टंटली असे हॅपी होते, त्यांच्या डोळ्यात अशी ट्विंकल होते आणि हसत होते आणि असे लहान मुलासारखे त्या ज्या दुकानात जायचे तिकडे जाऊन ते पात्र ते घेऊन आले। तर मला असं वाटलं की मी असे ना पण त्यांच्यासाठी म्हणून मला तो एक कनेक्ट ब्लड लाईन थ्रू जाणवला खानदेशशी, नंदुरबारशी। धुळ्यात आम्ही गेलो नव्हतो पण मला धुळ्याशी जास्त कनेक्ट होता, पण तो पण मला जाणवला तिकडे असं कनेक्शन वाटलं।
लँड किंवा ते टोपोग्राफीशी इतकं नाही वाटलं, पण भाषा आणि तिथले लोक असं थोडंफार वाटलं आपले. किती वर्षानंतर तू अशी गेली होतीस परत खानदेश? मला तरी वाटतं 8-10 वर्ष झाली मी ती अशी गेले, नाही जास्त ऍक्च्युली. आणि तू राहिली पण ना, म्हणजे तू राहिलीस पण, म्हणजे 1-2 रात्र तू राहिलीस, तुमची 2 दिवस. 1 रात्र आम्ही शिरपूरला राहिलो होतो या ट्रिप मध्ये. सो आता ह्याच्याच पुढे जाऊन की आता कनेक्शन झाल्यासारखं वाटतंय आणि भाषा थोडीफार सिमिलर आहे, तर खानदेशात राहायला किंवा तिकडे काही शेती किंवा फार्म हाऊस करणं किंवा कुठल्या प्रकारची काही गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करायला तुला आवडेल का? लँड म्हणून मला माहिती नाही, मला ते इतकं कळत नाही, पण मला असं एक हॉटेल किंवा रेस्टॉरंट असं माझ्या बाबांनाही वाटलं होतं. पण ते खानदेशी स्टाईल जे फूड असतं त्याच्या ते जर मिक्स करून काही कुठलं काही करता आलं तर हे आवडेल, मजा वाटेल. पण तसं हॉटेल आपण पुण्यात पाहू, पुण्यात जास्त चालेल असं मला वाटतं. सो आता आई वडिलांसोबत तू हा सगळा प्रवास गाडीतून केलास, जाताना 500 किलोमीटर, येताना 500 किलोमीटर, असं 2 दिवस तुम्ही 1,000-1,200 किलोमीटर फिरला, ही सगळी माहिती तुम्ही गोळा करत होता, तर त्या प्रवासाबद्दल थोडं सांग. म्हणजे आता आपण लहानपणी ट्रिप्सला आई वडिलांसोबत जात असतो, मग ते लहानपण संपल्यानंतर लग्न झालं, तुला काही मुलगा आहे, आणि मग मुलगा आणि नवरा पण नसताना तू आणि तुझे आई वडील फक्त तिघच होता गाडीतून जात होता, तर त्या पूर्ण प्रवासाबद्दल सांग. ऍक्च्युली लग्नानंतर हा पहिलाच, आफ्टर 8 इयर्स फर्स्ट टाइम आम्ही असे तिघ एकत्र गेलोय कुठे, तर का मला खूप छान, आधी टेन्शन आलं होतं खरं की माय गॉड माझ्या मुलाला सोडून चालली आहे मी आता कसं इतके दिवस, मला पटापट सगळ्यांना भेटायचं, इन्फॉर्मेशन हवी, आणि मला परत यायची ओढ निघायच्या आधीपासून होती तिकडे. पण जात असताना म्हणजे मजा आली आम्हाला, आम्ही असे एकमेकांशी बोलत होतो, डिस्कशन करत होतो, चिडचिड झाली नाही कोणावर असे त्याला, कारण की मला वाटतं की या ट्रिपमध्ये एक वेगळाच एक ऑरा होता किंवा एक ब्लेसिंग होतं ह्या ट्रिपला, असं असं काही एकदाही आमचं तिघांचं कोणाचं भांडण झालं नाही, तर ते एक मला चांगलं वाटतंय. आणि आम्ही त्या या ट्रिपमध्ये बीजासनीला पण गेलो होतो, तर सकाळी गेलो होतो ते दर्शन, पण मी मला ते आठवते नाही, तर मला कधी कुठल्या मंदिरात दर्शन वगैरे आठवत नाही, पण ते इतकं छान झालं होतं, कोणी नव्हतं त्या मंदिरात, आम्ही व्यवस्थित टाइम टू टाइम सगळं प्लॅनिंग करून इतकं छान झालं होतं, ती ट्रिप खूप छान होती. तू म्हणलीस की वडिलांच्या डोळ्यात एक ट्विंकल होतं, तसं या ट्रिपमध्ये तुझ्या डोळ्यात पण ट्विंकल होतं का? तुला पण परत लहान झाल्यासारखं वाटलं का? हो ऍक्च्युली मला वाटत होतं की मला असं सेफही वाटत होतं की माझे मम्मा पप्पा बरोबर आहे, कारण आता मी मम्मा झाल्यामुळे सारखं मम्मा मम्माचं फिलिंग पण असं एक छान लहान मुलीसारखं वाटलं मला. एक छान ट्रिप झाली. असं झालंय का की आता तुम्ही तिकडे गेलात, नंदुरबार साईडला गेलात, आणि तुमची 4-5 घरं ठरलेली होती, ह्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे जायचं, तर ती तुम्ही माहिती तू गोळा करत होतीस, आणि तुझ्या आजोबांबद्दलची ती माहिती होती, आणि तुझ्या वडील तुझ्या सोबत होते, तर असं झालंय का की कुठल्या तरी एका माणसानी, म्हणजे नातेवाईकाने असेल किंवा आजोबांच्या मित्रांनी असेल, काही माहिती सांगितली त्यांच्याबद्दल, कुठला इन्सिडेंट सांगितला, आणि लगेचच्या लगेच ती गोष्ट तुला तुझ्या वडिलांमध्ये जाणवली का? म्हणजे कुठला स्वभाव असेल, कुठला गुण अवगुण असं तुला जाणवलं का? म्हणजे कुठली ट्रेट सांगितली आणि ती लगेच वडिलांना दिसली बाबा असं? ऍक्च्युली म्हणजे आजोबांबद्दल सांगताना सगळे मला आता इतके ते 40 इयर्स आधीची गोष्ट आठवत होते, टू बी ऑनेस्ट खूपच 50 वर्ष आधीची गोष्ट, 40 वर्ष त्यांना जाऊन झाले, खरं 60-70 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत ते आठवून लोक सांगत होते सगळ्यांना, असे त्यांच्या आयुष्यातले फक्त हायलाइट्स आठवत होते की कशी ही वॉज अ टीचर, ऍक्सिडेंट झाला, असं झालं, ऍक्सिडेंटचा मात्र सगळ्यांना खूप व्यवस्थित आठवत होतं, पण ट्रेड सांगत असं ते कसे दिसायचे, ते काय करायचे असं मी लोकांना खूप विचारायचे, त्यांच्या समोर ती इमेज उभी होती सांगायची खूप स्मार्ट खूप काम, पण ते सगळे सांगण्याचे की ते त्यांच्या त्यांच्या नादातच असायचे, काय सगळ्यांकडनं मला काय की उत्तर मिळलं की त्यांच्या नादात असायचे, म्हणजे मंगल आत्या म्हणे की ते कायम म्हणजे त्यांच्या नादातच असायचे असं, तर हे मी माझ्या पप्पांमध्ये खूप बघितले, ते कायमच त्यांच्या नादात असतात, कधीही कुठलंही वाक्य कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ते दुसऱ्या विचारात गेलेले असतात, आणि मला असं वाटतं की हे सगळे तसेच आहेत, तर पप्पांचे म्हणजे ते जाणवलं. आणि आजोबा असं खूप विसराळू पण होते, म्हणजे आजी नेहमी सांगते की त्यांनी किल्ल्या हरवल्या आहेत हे विसरून आले, ते खूप त्यांचे असे खूप फनी किस्से पण आहेत. तसं माझ्या वडिलांचं त्या ट्रिपमध्ये झालं, आम्ही ज्यांच्याकडे राहायला गेलो नवनीत काका, ते त्यांचा चष्मा घालून परत आले होते, आणि मग दुसऱ्या दिवशी पण अरे दादा तू माझा चष्मा घेऊन गेला होता परत दे, परत गेलो तो चष्मा घेतला कोटूनही निघताना त्यांचा विसरले आणि दुसऱ्याचा घालून आले होते, ते कायम असं दुसऱ्याची चप्पल पण घालून येतात वगैरे, तर पप्पा पण तसे नादात असतात आणि फगेटफुल तर ते नक्कीच आहेत, तसं ते माझ्यात पण आले असं अक्षय मध्ये पण आहे, तर प्रत्येकामध्ये थोडासा ते फगेटफुलनेस आलेलं आहे, पसरलंय पसरलंय. आजोबा आणि तुझ्यामध्ये काय साधर्म्य आहे का, काही सिमिलॅरिटीज आहेत का? मला एक
फर्स्टली असं वाटतंय की द लव्ह फॉर लर्निंग एक आहे की त्यांना पण शिकायला खूप आवडायचं आणि मलाही शिकायला खूप आवडतं. म्हणजे अजूनही मला वाटतं जर मला कुठली गोष्ट सारखी करायला आवडली तर नवीन नवीन गोष्टी मला शिकायला आवडतील ते एक आहे. आणि दिसण्याच्या याच्यामध्ये मला त्यांचे फोटो बघितले तर असं वाटतं की अरे कधी कधी वाटतं की त्यांचे डोळे आणि माझं नाक हे सिमिलर आहे. कधी आयब्रोज असं थोडा झलक आहे. रोविन मध्ये पण थोडाफार आहे असं मला वाटतंय. आणि यशूला तर यशू तर ऍक्च्युअल ब्लड लाईन आहे त्यांची, तर त्यांची दाढी आणि हे पण अक्षर एकदमच सेम आहे. सो ते सिमिलॅरिटी आमच्यात म्हणजे बरीच आहे असं वाटतं. हे पुस्तक पब्लिश होणार आहे पण एक रिव्ह्यू साठी तुम्हाला पुस्तके वाचायला दिलं होतं. सो मी सगळं ते वाचलंय. त्या पुस्तकात एक फार इंटरेस्टिंग ट्रॅक आहे जो दत्त महाराजांशी म्हणजे गुरुदेव दत्तांशी निगडीत आहे, ज्याला अंकिता प्रेमाने दत्त बाप्पा म्हणते. सो त्या दत्त बाप्पांचा जो ट्रॅक आहे तो तू फार तू छान लिहिलायस, तर तो ट्रॅक तुला कसा सुचला आणि त्यात काय पॅरलल्स आहेत? तर जसं मी माझे पप्पा जे आहेत ते बरेचसे आता नास्तिक आहे, कारण की त्यांच्या लाईफमध्ये जो काही इन्सिडेंट झाला त्यानंतर त्यांचा देवावरचा विश्वास थोडाफार काही ना उडाला. म्हणजे देवावर विश्वास आहे पण रिच्युअल्स कर्मकांड जे ते करत नाहीत इतकं आणि विश्वासही नाहीये. पण असं जेव्हा त्यांची जर्नी मी बघितली आजी आणि आत्यांशी बोलली तेव्हा ते आजोबा असे बरेच रिच्युअलिस्टिक होते. तर ते सगळं वाचत असताना अपवात्याशी बोलताना ती म्हणली की दत्त बाप्पांचे ते खूपच मोठे भक्त होते. मला मंगल आत्यांनी पण तेच सांगितलं की ते होते वगैरे. आणि आता अक्षयला पण ट्रिपलेट झालेत. सो मला असं वाटतं की हे एक आय डोंट नो को इन्सिडेंटला मराठीत काय म्हणतात पण हा एक खूपच मोठा योगायोग आहे आणि खूप ते जेन्युइन आहे आणि ते घडवून आणलेलं नाही पण ते घडलेलं आहे छान. सो ते आहे. सो म्हणून तो सुचला तसं सगळ्यांशी बोलत असताना. आणि मला स्वतःला सुद्धा तुमच्या घरी पण म्हणजे आपल्या घरी पण हे असतं खूपच कर्मकांड आणि देवाचं भरपूर आहे. तर या सगळ्याच्या मध्ये दत्त बाप्पाच्या मंदिरात किंवा तिथे मला सर्वात जास्त छान वाटतं. आणि तो ट्रॅक मला खूप असा मनापासून भावला म्हणून मी तो तिथे ऍड केलाय. पुढे जाऊन फार महत्वाचा प्रश्न आहे, या पुस्तकाच्या निमित्ताने आजोबांचे कुठले गुण तुझ्या आत्यांमध्ये आहेत असं तुला वाटतं आणि आत्यांचे कुठले गुण तुझ्यामध्ये आले? माझ्या आत्या म्हणजे फर्स्ट दोघी फार सुंदर आहेत आणि थोड्या कॉमेडी पण आहेत. तशी मी पण थोडीशी कॉमेडी आहे असं मला वाटतंय. आणि खरं सांगायचं तर त्या दोघी पण थोड्या लॉस असतातच, म्हणजे त्या पण थोडस विसराळू आहेतच आणि माझं पण तसं आहेच. साध्या पण आहेत तशा, पण तेवढंच मला असं वाटतं. रिकणकरांची ट्रेट आहे लॉस असणं हो, पण आम्ही विचारही फार करतो. तर कदाचित आम्हाला त्रासदायक असू शकतो आणि दुसऱ्यालाही, पण ते तो एक ट्रेट आहे ओव्हर थिंकिंगचा कदाचित असू शकतो. आता म्हणजे आता हे पुस्तक म्हणजे तू तुझ्या मित्राच्या वडिलांचं पुस्तक लिहित काय होतीस आणि वडिलांशी बोलत होतीस तर वडिलांनी तुला सांगितलं काय, तू हो काय म्हणलीस, माहिती पण मिळाली, आता पुस्तक बाहेर पण येत आहे. सो आपल्या कंट्रोलच्या बाहेर असलेल्या कुठल्या तरी शक्तीने घडून आणलंय असं वाटतंय का, असं वाटलं का कधी तुला? कधी म्हणजे मला जेन्युइनली सांगते, ज्या क्षणापासून ही ऍक्टिव्हिटी सुरू केली त्यावेळेसपासून मला हे वाटतं की हे घडवून आणतंय कोणीतरी किंवा हे होतंय त्याच्यामुळे होतंय. म्हणजे ती जी तू म्हणतोय शक्ती ती कायमच होती मला असं वाटते. कारण की हे परत योगायोग हा असा होतोय की 40 वर्ष होत आहेत त्यांना आता जाऊन आणि सगळे आता एकत्र पण आलेत. आणि काय म्हणतात की मी माझं एक हे म्हणते की मी आता जेव्हा कधी मी असं खानदेशात गेले नाही असं कधी कोणाला भेटायचं नाही, म्हणजे असं इतकं नाही आहे माझं येणं जाणं. पण त्यांची जी बहीण होती सुमन आत्या, मी त्यांना ज्या अवस्थेत बघितलं आणि तिथे त्यांना मी भेटायला गेले होते किंवा ते माझ्या इन्फॉर्मेशनसाठी का गेले असेल ना, पण त्यांना बघून मला म्हणजे माझं काही त्यांच्याशी इतकं अटॅचमेंट नव्हतं. मी त्यांना आधी बदमाश आजी असं म्हणायचे कारण की त्या खूप कॉमेडी होत्या आणि त्या खूप छान होत्या असं. पण ते बघून जो काही मला त्रास झाला, मला असं वाटलं की तो त्रास मला नाही होतोय तो आजोबांना होतोय असं मला वाटत होतं आणि मी जे काय ऐकत होते. सो त्यांच्या बहिणीची अशी अवस्था झाले बघून हो, त्यामुळे ते बघू शकले नसते आणि त्यांना इतकं म्हणजे इट वॉज व्हेरी आय डोंट नो मी एक्सप्रेस नाही करू शकणार इतकं, पण नक्कीच होती आणि मला त्यांचा प्रेझेन्स आताही जाणवतोय आणि मला तो कायमच जाणवत होता ह्या सगळ्याच्या कंटेन्स. म्हणजे तू जेव्हा हे पुस्तक घरी लिहित होतीस लेसन ठरवलं तेव्हा मी पण तुला काय म्हणायचो, आजोबांचं पुस्तक लिहि आजोबांचं पुस्तक लिहि, तर ती वेळच येत नव्हती लिहायची. आणि जेव्हा तू ठरवलंस तर माझ्या 3 दिवसात ते पुस्तक तयार झालं, रिव्ह्यू झालं, यश नीते काय अलाइन केलं आणि आता प्रिंट पण झालं. म्हणजे अक्षरशः म्हणजे कोणाचं तरी बॅकिंग होतं. आजीबद्दल काय वाटलं, म्हणजे आजी नाण्याने कळली का?
आजीने मला लहानपणापासून ऍक्च्युअली स्टोरीज आणि त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या आणि एवढं एकच की ते खूप प्रेमळ होते, खूप चांगले होते आणि कधीच मी त्यांच्याबद्दल असं असतं की आपण नेगेटिव्ह ऐकत नाही कुठल्याही गेलेल्या व्यक्तीबद्दल. पण आजीबद्दल एक असं वाटलं की ती आता जितका काळ त्यांच्याबरोबर राहिली त्यापेक्षा जास्त काळ विदाऊट हिम राहिलेली आहे. सो मला एक हे जाणवलं की तिचं एक आयुष्य जरा खूपच अवघड होतं, आपण इमॅजिन नाही करू शकत, अनफेअर पण होतं आणि ते तिच्याबद्दल मला जरा खूप जाणवलं की खूप ती एकटी राहिलेली आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि कायला नशीबच म्हणायचं पण आता आय डोंट नो. ते मला तिच्याबद्दल खूपच जाणवलं की काय सोपी लाईफ नसते कोणाचं आणि ते मला तिच्याबद्दल वाटलं. पण पुस्तक वाचून नक्की चांगलं वाटलं. आता तू ज्या ज्या लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायला गेलीस किंवा डेटा कलेक्शन साठी गेलीस, तू बऱ्याच नातेवाईकांना भेटलीस, भरपूर वर्षांनी भेटलीस, कदाचित पहिल्यांदा भेटलीस, तर त्यांच्याशी काही कनेक्शन जाणवलं का तुला त्या लोकांशी? म्हणजे त्यांचे जे कलिग्ज आणि फ्रेंड्स होते त्यांच्याबद्दल असं काही नाही, मला डिटॅचच वाटत होतं पण इन्फॉर्मेशन मिळत होती. पण मंगल आत्या ज्या होत्या त्यांच्याशी मला एक खूपच वेगळा कनेक्ट जाणवला. म्हणजे माहिती नाही का की त्यांच्याशी बोलताना मला इतकं छान वाटलं की मी त्यांना खूपच मनापासून काही विचार न करता मला याची रेसिपी सांगा आणि त्या स्वतः पण खूप प्रेमळ आहेत तर त्यांच्याबद्दल मला खूपच आपुलकी वाटते आणि मला त्या फार आवडतात पण. सो त्यांच्याबद्दल मला खूपच वेगळा कनेक्ट जाणवला आणि त्यांनी जे काही किस्से सांगितले ते पण इतके छान आणि खास होते की फॅमिलीबद्दल. कारण की कसं झालं, विखणकर ही जी लिंक होती ती ही एकच जेन्युइन वाटली, एक आत्या होत्या आत्याजी आणि एक मंगल आत्या, तर त्यांच्या थ्रू मला बरंच काही काही कळालं. कारण की कसं असतं आपण आता मी जेव्हा कोणाकडनं ऐकत होते एकच पर्स्पेक्टिव्ह कळत होता, विखणकरांकडनं असं काही कोणाकडनं मिळत नव्हतं इतकं, पण त्यांच्याकडनं मला बरंच खूप काही काही मिळालं आणि मला ते त्यांच्याशी कनेक्ट बराच वाटला. आजोबा आता असते तर ही फॅमिली कशी वेगळी असली असती? आता याच्याबद्दल मी ह्या बुकमध्ये बरंच लिहिलेलं आहे ह्या पुस्तकात. पण अजून एक सांगते की विचार करायला गेला तर असं तसं तसं असं असं खूपच असलं असतं, प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन हे कायमच वेगळं असेल. माझं असं असतं की सगळे म्हणजे काही त्याच्यामध्ये आमच्या लाईफमध्ये असं सॅडनेस आलं नसतं, एक सगळ्यांच्या आयुष्यात जो लॉस ते जरी लॉस असते पण ते आहेत म्हणून एक सिक्युअर फिलिंग आणि आम्ही सगळे एक सिक्युअर ह्युमन बिईंग्स असलो असतो. आता तसं नाही आहे कदाचित, पण ते असते तर सिक्युरिटी हे खूपच वाटली असते प्रत्येकाला जे कोणी त्यांच्या तुझं लाईफ कसं वेगळं असलं असतं किंवा तुला तुझ्या आजोबांकडनं काय शिकायला आवडलं असतं ते जर आता असले असते किंवा आता असले असते पेक्षा पण तुझी त्यांची भेट झाली असती, म्हणजे कदाचित 5-7 वर्षाचे तू असताना ते गेले असते तर तुला काहीतरी एक रेफरन्स पॉईंट राहिला असतो. म्हणजे मला असं वाटतं की एक जीवापार प्रेम करणारं जे कोणीतरी असतं आई वडील सोडून आजी आजोबांचं, मला माझ्या आजीचं आहेच आणि इकडचे आई वडील आईकडचे आजी आजोबा पण आहेत, पण वडिलांचे जे वडील असतात ते खास असतात. सो ते जर असते तर असं त्यांनी इतकं आमच्यावर प्रेम केलं असतं माझ्या आणि यशूवर की ते मिसिंग वाटतं आणि ते असतं तर खूपच छान झालं असतं असं मला वाटतं की एक आपलं कोणीतरी. आणि विखणकरांशी अजून थोडासा बॉन्ड असला असता असं मला वाटतं, तो जो हा तो पूर्णच गेलेला आहे संभाव तर तो पण असला असता. आणि अजून म्हणजे एज्युकेशन वाईज तर पप्पांनी बरंच आम्हाला एज्युकेशनचा महत्व कायमच ठेवलेला आहे आमच्या लाईफमध्ये माझ्या पप्पांनी. पण ते जर असते तर कदाचित फिजिक्सचं लव्ह मला खूप वाटलं असतं आणि मला आत्ताच सुद्धा वाटतंय कारण की ते इतकं फिजिक्स छान शिकवायचे, तर ते एक मला वाटते कनेक्शन खूप चांगलं असलं असतं. आणि त्यांचं मला हे माझ्यात आलेलं अजून एक असं वाटतं की त्यांना लहान मुलांविषयी प्रेम खूप होतं, तसंच माझ्यात आलेलं आहे म्हणजे मला लहान मुलं हे देव वाटतात आणि दे आर गॉड लिटरली. सो त्यांच्यासाठी मला काम करायचं आणि मला तेच आवडतं. सो ते एक कनेक्शन वाटतं त्याच्याकडून. आता आजोबांची जर फॅमिली कन्सिडर केली तर आजोबा, तुझे पप्पा, दोन आत्या, तर दोन आत्यांसोबत लग्न झालेलं आहे, तर पुढे जाऊन या फॅमिलीमध्ये ब्लड लाईन जर असेल तर पुढे घेऊन जाणार आपल्या समोर कोण आहे तर यश आहे, यश विखणकर आहे. आणि तो आता टेक्निकली जर बघायला गेलं तर आजोबांच्या लाईन मध्ये तो आता एकटा आहे, ती ब्लड लाईन पुढे घेऊन जाणार आहे. सो यश विषयी काय वाटतं आणि आता ऍज अ विखणकर तू त्याला काय सांगशील किंवा व्हॉट डू एक्सपेक्ट फ्रॉम हिम? आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम हिम, बट यश इज अ ब्लड लाईन ऑफ विखणकर, सो आय फील की तो पण तितकाच हुशार आहे आणि तितकाच तो काम करतो. ही इज व्हेरी व्हेरी स्मार्ट आणि कष्ट पण तितकेच तो घेतो आणि आय जस्ट फील तो पण तितकाच लॉस्टही असतो टू बी ऑनेस्ट. पण
यशू पण आय थिंक की त्याच्यामध्ये पण ती झेस्ट आहे की मला माझं काहीतरी करायचंय. आणि मला असं वाटतं की माझ्या पप्पांनी पण आता खूप कष्ट घेतले इतके वर्ष सातत्याने तीच नोकरी करून, कारण की ते जरा बोरिंग पण असू शकतं पण ते करतायत आणि ते करत आलेत. आणि आजोबांचा पण होता, पप्पा जसं म्हणतात की त्यांना खूप सारे बिझनेस करायचं होतं, हे करायचं होतं. सो मला असं वाटतं की यशू हॅज दॅट चान्स नाव आणि यशू विल डू समथिंग विथ हिज लाईफ आणि त्याचं नाव पण होईल, तो पण ते करेल. सो मला असं वाटतंय. ऑफकोर्स मला आत्या पण लवकर व्हायचंच आहे, पण ती गोष्ट त्याला आवडत नाही बोललेली. पण मग आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट, त्यांनी स्वतःचं नाव करणं, त्याला जे वाटतंय त्याला ते करता आलं पाहिजे फुल सपोर्टनी आणि तो ते करेल अशी मला गॅरंटी. तुझ्या वडिलांना जे मिस झालं की त्यांचे वडील अवकाळी गेल्या 17-18 वर्ष असं पोरक झाल्यासारखं झालं, तर यशला ती संधी आहे कारण त्याच्या पप्पा त्याला सपोर्ट करतात. आणि असं नाही की माझ्या वडिलांचं स्वप्न त्यांच्यावर लादलं जात आहे किंवा आजोबांचं, त्याला ते स्वतःहून वाटतं. हे पण एक कुठेतरी मला असं वाटतं, आपण म्हणतो ना की ते जीन्स थर्ड जनरेशन मध्ये पास होतात, तर त्याचं पण मला असं वाटतं की त्याला ते वाटतंय तर ते तो करेल. आणि मलाही ते वाटत असतं, पण माझ्याकडनं पण ते होईल. आता या आपण एवढा वेळ बोलतोय तर प्रत्येक म्हणजे मी तुला इतके प्रश्न विचारले तर प्रश्नांची तू छान उत्तरं दिलीस, त्या प्रत्येक उत्तरामध्ये कुठं ना कुठं प्रत्येक लिंक एक म्हणजे घुमून फिरून परत वडील 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 वडिलांपर्यंत येते. तर तुला म्हणजे ऑफिशियली अनऑफिशियली आय डोंट नो, तुला हे पुस्तक तुझ्या वडिलांना डेडिकेट करावं असं वाटतं का? किंवा तू मी त्यांच्यासाठीच लिहिलेलं आहे ते आणि स्वतःसाठी एक ऍक्टिव्हिटी म्हणून, कारण की याच्यातनं आहे ते, पण हे मोस्टली त्यांच्यासाठी आहे. कारण की मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पेन किंवा लॉस मधून जो आपण इमॅजिन नाही करू शकत, विचारही करू शकत नाही, त्याच्यातनं स्वतःला अजून पण ते सावरले नाही आहेत असं मला बऱ्याचदा वाटतं, खूपदा वाटतं. कारण की एक पर्सनॅलिटीमध्ये जो चेंज होतो, असं कायम ऐकलेत की नॉटी होता अजय असं करायचा तसं करायचा, पण आम्ही तो नॉटीनेस कधी बघितला नाही. आम्ही कायम एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती जी म्हणजे जी लॉस्ट असते, पण म्हणजे त्याचं मला असं वाटतं की ते त्याच्यातनं हील होतील. ते हीलला पण मराठी शब्द मला सांगता नाही येणार, पण ते सावरले जातील त्यांच्या या पेन मधनं आणि त्यांना त्याच्यातनं जरा बरं वाटेल अशी माझी एवढी एकच इच्छा त्याच्यातून आहे. तेच आता हे सगळं बोलणं झालं आपलं, सो हा पूर्ण एक्सरसाइज करायचा मकसद हेच होतं की पुस्तक आता आपण वाचणार आहे, सगळ्यांना पीडीएफ येईल कदाचित, हार्ड कॉपी पण मिळेल थोड्या दिवसात. तर पुस्तक वाचून तुम्हाला पुस्तक कसं वाटलंय तुम्ही अंकिताला तर कळवाच, आणि अजून फॅमिलीमध्ये पण हे पुस्तक जितक्या लोकांपर्यंत पोहोचवलं तितक्या लोकांना पोहोचवा. तर अंकिताशी आपण इतकं छान गप्पा मारल्या, सो एक पुस्तक जेव्हा आपल्या हातात येतं त्या पुस्तकाच्या मागं किती लोकांचं कॉन्ट्रीब्युशन, कष्ट, मदत, तिचा इतका प्रवास, ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायचा होत्या म्हणून हा एक एक्सरसाइज केला. आणि लवकरच या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं असेल, आपल्यापर्यंत त्याची कॉपी पोहोचेल. तुला काही शेवटचे काही एंड नोट्स काही द्यायचे आहेत का? मला सगळ्यांना त्यांच्या सगळे जे सर मी नंदुरबारला जाऊन भेटले त्यांनी मला एंटरटेन केलं, त्यांनी मला त्यांचा वेळ दिला, म्हणून मला त्यांना खूप खूप थँक्यू म्हणायचंय. सगळे आमचे नातेवाईक भोपाळच्या काकू मंगल आत्या नवनीत काका या सगळ्यांशी मी बोलले, त्यांनी त्यांचा वेळ दिला आणि खूप मला त्यांनी खूप ऍक्च्युली अशी माहिती दिली जी फक्त त्यांनाच माहिती होती आणि असं कधी बोललं गेलं नव्हतं, तर त्या पण मला बरंच त्यांचं कळालंय. सो त्यांना पण खूप थँक्यू म्हणायचंय सगळ्यांनी ज्यांनी मला मदत केली आणि सांगितले इन्फॉर्मेशन दिली. आणि मी म्हणते की माझ्या वडिलांसाठी केले, पण ह्यातून मला असं वाटतं की माझ्या आत्या पण ज्या आहेत त्यांना पण सगळ्यांना तितकाच त्रास झाला होता. आणि पण कसं होतं, एक लाईफ सुरू झाली एक वेगळं होतं असं, आणि त्यांनी पण ह्यातनं हील व्हावं ही पण एक इच्छा आहे त्यांच्यासाठी. आणि परत एकदा सगळ्यांना थँक्यू. थँक्यू. 1983 रोजी माझ्यावर खूप मोठं संकट कोसळलं आणि त्या संकटात मला माझ्या अनेक नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी मला खूप मदत केली आणि माझ्या त्यांची इच्छा होती की मी शिक्षण करून डॉक्टर व्हावी. तर मी डॉक्टर तर नाही झाले, पण एम ए बी एड करून मी एक शिक्षिका झाले. आणि माझ्या या चिमुरड्या छोट्या नातीने त्यांचं पुस्तक लिहिण्यासाठी खूप ठिकाणी घेऊन माहिती गोळा केली आणि त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. याचा मला खूप मोठा अभिमान आहे. आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते. 31 जुलै 1983 हा दिवस अत्यंत संकटाचा दिवस आमच्या कुटुंबावर आला, कारण की त्या दिवशी माझे सर्वात प्रिय व्यक्ती आमच्यामधून
अकस्मित निघून गेली. त्या दिवशी मला असं वाटतं की माझं आयुष्य संपलेलं आहे पूर्ण. पण नंतर 1.5-2 महिन्यांनी माझ्यामध्ये शक्ती आली आणि मला सर्व करावं लागणार आहे, मी मोठा आहे. शिक्षण झाल्यानंतर मी नोकरी सुरुवात केली. माझे वडील जे होते ते अजात शत्रू होते, त्यांचा कोणीही शत्रू नव्हता आणि ते अत्यंत आनंदी व्यक्तिमत्व होतं. ते नेहमी कामात असणे, नवीन आयडिया त्यांच्या डोक्यात असायच्या, नवीन काही ना काही ते करत असायचे. ते नेहमी मला सांगायचे शिक्षणाबद्दल महत्त्व, की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. त्यांनी मला सांगितलं की मी जोपर्यंत रिटायर्ड होत नाही तोपर्यंत तुला शिकायचं आहे. ते जेव्हा होते तेव्हा ते नोकरी करत असताना सुद्धा इतर व्यवसाय म्हणजे प्लॉट विक्री करणे, प्लॉट पाडणे असं करून काही ना काही ते नवीन करत असायचे. त्यांचे स्वप्न बरेच होते. लग्न झाल्यानंतर माझी पत्नी स्मिता, ती पण कम्प्युटर इंजिनियर होती, तिला मी नेहमी सांगायचो की आपल्या मागे माझ्या वडिलांचा नेहमी आशीर्वाद आहे, तू फक्त त्यांच्याकडे बघायचं आणि त्याप्रमाणे काम करायचं, प्रत्येक गोष्टीत यश मिळणार. नंतर तिने MTech केलं, जॉब केला आणि IT मध्ये मोठ्या पदावर होती. मी पण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये शिक्षण क्षेत्रातच आलो आणि मला टीचिंग हे आवडायला लागलं. माझा मुलगा यश आपण BE Mechanical आणि MS FinTech मध्ये आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही नवीन स्टार्टअप करण्याची इच्छा आहे. मुलगी ही सुद्धा लिंग्विस्टिक मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन तिने केलं आहे आणि ती इतकी इनोव्हेटिव्ह आहे, काही ना काही दर 2 महिन्यांनी तिच्या डोक्यात काहीतरी आयडिया असतात. असं ती एका इंडस्ट्रियल बद्दल पुस्तक लिहित होती, त्याची बायोग्राफी. तेव्हा मी तिला सांगितलं, अरे माझ्या पप्पांवर तू लिहिशील का? हो म्हणे, बाबांवर मी लिहिल. आणि तिने लगेच ते टास्क घेतलं, सर्व लोकांना भेटली आणि 5-6 महिन्यात तिने ते पूर्ण केलं. जरी ते आमच्या मध्ये नाही तरी प्रत्येक त्यांच्या आठवणी आमच्या बरोबर आहेत आणि प्रत्येक संकट किंवा काही गोष्टीच्या वेळेस आम्ही विचार करतो की हे असते तर त्यांनी ही सिच्युएशन कशी हँडल केली असती. त्याप्रमाणे मी माझ्या प्रत्येक ठिकाणी काम करतो. त्यांच्या आशीर्वादामुळे आतापर्यंत 35 वर्षात मला कुठेही अडचण किंवा कोणाबरोबर वाद माझा झाला नाही. ते असते तर आम्ही याच्यापेक्षा खूप पुढे असतो, बहुतेक आमचे 2-3 व्यवसाय असू शकले असते. पण आम्ही त्यांचे हे विचार, त्यांच्या या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही ना काहीतरी व्यवसाय सुरू केलेला आहे. काउन्सिलिंगचा व्यवसाय, पण रिटायरमेंट नंतर सुद्धा मला काही ना काही सुरू करणार. मी पण त्यांच्यासारखंच प्रत्यक्ष कामामध्ये राहणार आहे आणि हे पुस्तक म्हणजेच त्यांच्या 83व्या पुण्यतिथी बद्दल त्यांना श्रद्धांजली आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गावर, त्यांनी दिलेल्या मार्गावर आम्ही चालत राहणार, जेणेकरून आमची पुढची पिढी सुद्धा त्यांना सुद्धा ते लक्षात राहतील. त्यासाठी हे पुस्तक माझ्या मुलीने लिहिलं आहे की भावी पिढीला पण ते आठवावे आणि त्यांच्या मार्गावर सर्वांनी चालावे. धन्यवाद. आज 31 जुलै, आज माझ्या वडिलांची 40वी पुण्यतिथी आहे आणि आज त्यांची नातची सौख अंकिता हिने तिचे त्यांचे आत्मचरित्र लिहून आज पूर्ण केलेले आहे आणि माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की तिने त्यांचं आत्मचरित्र लिहिले आणि त्यांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी कायम आहे आणि ते जे आज असते तर आज मी खूप काही वेगळी असते, म्हणजे मी कुठल्या पदावर असते हे मी सांगू शकत नाही, पण ते जर असते तर मी आज खूप काही वेगळी असते. पण त्यांचे आशीर्वाद हे माझ्या दोन्ही मुलांच्या पाठीशी आहे होते आणि म्हणून ते आज ते परदेश जाऊन पण ते यश प्राप्त करू शकले आणि त्यांची फार इच्छा होती की परदेशात वास्तव्य आणि परदेशामध्ये परदेशवारी हे त्यांचे स्वप्न हे त्यांच्या नातवंडांनी पूर्ण केलेले आहे आणि त्यांचे जीवन हे फार खडतर होते, खूप गरीब परिस्थितीतून ते पुढे गेले आणि त्यांनी जीवनामध्ये ह्या गोष्टी सगळ्या साध्य केल्या आणि आज ते आमच्यात असते तर आम्हाला फार आनंद वाटला असता, कारण की त्यांनी जे मार्ग सांगितले त्या मार्गावर जाऊन सगळे त्यांचे स्वप्न त्यांच्या मुलांनी नातवंडांनी आज पूर्ण केले आहे आणि ते जे असते आमच्यामध्ये तर आनंद झाला असता, पण ते आज ते नाही आहे याची आम्हाला खंत पण आहे. पप्पा गेले तेव्हा मी फारच लहान होती, त्यांचा मला फारच कमी काळ सहवास मिळाला, पण माझ्या पण त्यांच्या बरोबरीच्या काही आठवणी आहेत. फावल्या वेळात आमच्याकडे एक टेप रेकॉर्डर होता, फावल्या वेळात ते नेहमी गाणे, आरत्या, राजेश खन्ना, धर्मेंद्रचे डायलॉग रेकॉर्ड करायला त्यांना आवडायचं. पुष्पा आय हेट टीयर्स हे रेकॉर्ड त्यांनी केलेलं होतं एका कॅसेटमध्ये आणि ते गेल्यानंतरही आम्ही ती कॅसेट ऐकायचो, पुष्कळदा ऐकायचो. पप्पा नसल्यामुळे आमचं कुटुंब अपूर्ण राहिलं, वी मिस हिम अ लॉट. पण त्यांच्या आशीर्वादाने दादाने मला कधीच ते नसल्याची कमी भासू दिली नाही, वेळोवेळी मला मार्गदर्शन केले, माझी काळजी घेतली आणि मला पप्पांसारखंच प्रेम दिलं. आय वुड लाईक टू थँक अंकिता, तिने खूप एफर्ट्स घेऊन सगळा डेटा हा कलेक्ट केला. खूप लोक अशी होती की ज्यांना
बोलताही येत नव्हतं. त्यांच्या आठवणीत जाऊन बाप्पांविषयी माहिती मिळवली आणि ती सगळी कलेक्ट करून हे पुस्तक त्यांच्यावर लिहिलं. आणि काही काही गोष्टी आम्हाला पण माहिती नव्हत्या, म्हणजे मला तरी माहिती नव्हतं, त्या मला त्या पुस्तकातनं कळल्या. आय वुड लाईक टू थँक्स अंकिता अँड अप्रिशिएट ऑल हर एफर्ट्स. थँक्यू बेबी. 20व्या वर्षी माझे लग्न झाले आणि मी विखणकर परिवारात सामील झाले. एकंदरीतच विखणकर परिवार हा अतिशय प्रेमळ, साधी माणसं आणि पुरोगामी विचारांचे. माझे चुलत सासरे नाना जेव्हा मला भेटायचे तेव्हा इतके प्रेम द्यायचे आणि तेव्हा मला पप्पांची उणीव अजूनच भासायची. पप्पांचं जो कोणी नाव घ्यायचं तो म्हणायचे ते एक देव माणूस होते. त्यांचं महाविद्यालय आणि विद्यार्थी यांच्या आयुष्यात त्यांचे खूप मोठे योगदान होते. मी अजयशी लग्न केले तेव्हा त्यांच्या प्रेमात पडणे खूप सोपे होते. एक मुलगा ज्याने आपले वडील 17व्या वर्षी गमावले होते पण तरीही आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून आईला नोकरी मिळवून दिलेली होती. लहान बहिणीचे लग्न केलेले होते आणि आपला परिवार हेच एक त्याचं ध्येय होतं. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हेच त्याचं एक स्वप्न. पुढील आयुष्यात जे काही करेल हे पप्पांना पटले असते का हाच एक विचार असायचा. माझ्यासाठीही त्याच दिशेनं वाटचाल करणं हे खूप महत्वाचे झाले. अर्थातच आमच्याही वाट्याला बरेच उतार चढाव आले आणि अशा प्रसंगांना पप्पांचा उल्लेख, त्यांची आठवण हे आम्हाला मार्गदर्शी ठरले. मी बऱ्याचदा माझ्या आयुष्यात त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहे याचे अनुभव घेतलेले आहेत. मी आणि माझ्या मुलांनी एका अत्यंत प्रेमळ आणि ज्ञानी व्यक्तीचे प्रेम गमावले आहे. त्यांच्या उपस्थितीने, प्रेमाने आणि मार्गदर्शनाने आम्ही बरेच काही साध्य केले असते. अजय हे अत्यंत पुरोगामी विचारांचे आहे आणि मला याचा खूप अभिमान आहे. हे गुण त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेले आहेत. असा लाईफ पार्टनर शोधून दिल्याबद्दल मी मम्मी आबांचे खूप धन्यवाद मानते. अंकिताने आज तिच्या आजोबांवर जे पुस्तक लिहिलेले आहे त्याविषयी मला तिचा खूप अभिमान आहे. तिचे हे कार्य आमच्या परिवारामध्ये खूप आनंद घेऊन आलेला आहे. धन्यवाद. सो आय थिंक बाबांचा ऍक्सिडेंट हा इव्हेंट आमच्या फॅमिलीसाठी फार सिग्निफिकंट होता अँड इट वॉज ऑल्सो नेव्हर इव्हन स्पोकन अबाउट अ लॉट. बाबांबद्दल आठवणी म्हणायच्या म्हणजे आमच्या घरी एक त्यांचा फोटो आहे आणि मी एक्झामला जायच्या आधी किंवा काही इम्पॉर्टंट फंक्शनला जायच्या आधी मला मम्मी आणि पप्पा नेहमी सांगायचे की बाबांच्या फोटोला नमस्कार कर. सो आय युज टू डू दॅट. अपार्ट फ्रॉम दॅट मला आजी आणि पप्पाने हे पण सांगितलेलं की ते ॲम्बिडेक्शस आहे. ॲम्बिडेक्शस म्हणजे त्यांना लेफ्ट आणि राईट दोघं हाताने लिहायला यायचं. ऑल्सो ते फोर्थमध्ये स्कॉलरशिप जिंकलेली मला हे पण आजीने सांगितलेलं आहे आणि त्यांना एक स्मॉल अमाऊंट मिळालेली आणि त्यात पूर्ण त्यांनी घराची ग्रोसरीज वगैरे केलेली. ऑल्सो की त्यांना नॉनव्हेज खायला आणि बनवायला पण फार आवडायचं. मला पण नॉनव्हेज खायला फार आवडतं. सो मे बी त्यांचा हा ट्रेट माझ्यामध्ये आता आलेला आहे. सो ओव्हरऑल आय थिंक बाबांचा हा टॉपिक जो आहे सो इट हॅज ऑलवेज बीन अ ब्लॅक बॉक्स फॉर मी कारण मला जास्त तरी काही माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल. आता विचार केलं तर एक ग्रँडफादरच्या प्रेमाची मला कमी जाणवते. ऑब्व्हियसली माझ्या आईकडच्या ग्रँडपॅरेंट्सकडून मला भरपूर प्रेम मिळालं पण आय थिंक वडिलांच्या वडिलांकडनं जे प्रेम मिळतं आय थिंक मला ते कधी एक्सपिरियन्स करायला मिळालं नाही. पण ओव्हरऑल ह्यूज थँक्स टू दिदी. तिने भरपूर एफर्ट घेतला हे पूर्ण पुस्तक लिहिण्याचा आणि इनिशिएटिव्ह पण घेतलं. आधी या पूर्ण ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त इन्वॉल्व नव्हतो कारण माझे काहीतरी वेगळे कामं चालू असतात. पण टुवर्ड्स दी एंड ॲज वी अप्रोच 31 जुलै मी पण यात हेल्प केली कवर डिझाईनमध्ये आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये पण आणि चांगलं वाटलं मला हे काम करून. आय होप तुम्हाला पण ही बुक आवडेल. त्या ॲक्टिव्हिटीमधनं मला भरपूर बाबांचे फोटोज वगैरे मिळाले आणि मला काही काही फीचर्स आमचे कॉमन वाटले. फॉर एक्झाम्पल आमची दाढी आणि मिशी फार सारखी आहे. सो ओव्हरऑल या पूर्ण व्हिडिओबद्दल तुमचे काय विचार आहेत, जर तुम्हाला काही कमेंट्स वगैरे असतील तर नक्की कमेंट करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज केलं तरी चालेल. आणि थँक्यू.